राजकारणातली घराणेशाही, घराण्यातल्या कुटुंबियांमध्ये असलेलं द्वंद्व, त्यांनी एकमेकांच्या विरोधात उभं ठाकणं आणि त्याच वेळेला त्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवणं हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणासाठी अजिबात नवीन नाही आहे. पण ते तेव्हा वेगळं ठरतं ज्यावेळेला द्वंद्व नाही, घराण्यामध्ये एकी आहे असं दाखवण्याचा सतत प्रयत्न होतो आणि तो प्रयत्न सतत तोकडा ठरत जातो. शरद पवार यांच्या कुटुंबाच्या बाबतीत तेच घडलेलं आहे. अजित पवार यांच्या बंडानं की अजित पवार यांनी कुटुंबातून वेगळं झाल्यानंतर आताची स्थिती आपल्याला हेच दर्शवते. आपण ऑलरेडी अजित पवार वर्सेस शरद पवार यांच्यामधलं, म्हणजेच पवार विरुद्ध पवार, हे द्वंद्व ह्याच्यातला पहिला अंक आपण पाहिलेला आहे. पण आता दुसरा अंक लिहिला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याची पूर्वपीठिका तयार झालेली आहे आणि ती नेमकी काय आहे तेच समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. नमस्कार, मी निलेश, BBC मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर पवार विरुद्ध पवार याचा पहिला अंक हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लढला गेला. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. सुनेत्रा पवार निवडणूक हरल्या. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. खरं तर सुनेत्रा पवार यांच्यासमोर राज्यसभेवर जाण्यासाठी याआधी अनेक संधी आल्या होत्या, किंवा आल्या असतीलही, किंवा होत्या सुद्धा. पण त्यांनी त्यावेळेला कुठलीही संधी घेतली नाही, किंवा त्यावेळेला कुठलीही संधी त्यांना देण्यात आली नाही. पण बरोबर निवडणूक हरल्यानंतर त्यांना राज्यसभेवरती पाठवण्यात आलं. यातून हे स्पष्ट होतं त्यांची जी स्पर्धा आहे ती सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आहे. या सगळ्या पहिल्या अंकाचा जो शेवट आहे तो सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाताना आपल्याला दिसतात. पण आता दुसरा अंक लिहिला जातोय आणि त्याची पूर्वपीठिका ही ऑलरेडी लिहिली सुद्धा गेली आहे. दुसरा अंक हा पवार विरुद्ध पवार, म्हणजेच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार होण्याची दाट शक्यता आहे. बारामतीमध्ये सध्या युगेंद्र पवार वेगळ्या ठिकाणी फिरत आहेत, लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत, दौरे करत आहेत. शरद पवार स्वतः त्यांना बरोबर घेऊन फिरत आहेत आणि कार्यकर्ते युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीची मागणी करत आहेत. ते म्हणत आहेत आम्हाला दुसरा दादा हवा आहे. अर्थात त्यांना उमेदवारी मिळेल की नाही याबद्दल अजून आपल्याला माहिती नाही, त्याच्याबद्दल चर्चा मात्र सुरू आहेत. पण त्याची पूर्वपीठिका तयार झालेली आहे, ती म्हणजे युगेंद्र पवार यांनी थेट काकी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचार केला. युगेंद्र पवार कोण आहेत तर अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत. जर खरंच ही लढाई झाली तर महाराष्ट्राला काका पुतण्याची आणखीन एक राजकीय लढाई पाहायला मिळू शकते. पण अर्थात या जरतरच्या शक्यता आहेत. पण हे सगळं घडत असताना चर्चा ही आहे की जर अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात लढाई झाली, यांच्यात निवडणूक झाली, तर जिंकणार कोण? तर खरं तर अजित पवार यांच्या गटाकडून दावा केला जातो आहे की असं काय घडलं तर जिंकतील ते अजित पवारच, युगेंद्र पवार हे निवडणूक हरतील. तर युगेंद्र पवार यांना विचारलं त्यावेळेला त्यांचं म्हणणं होतं, BBCने त्यांच्याशी संपर्क केला त्यावेळेला त्यांचं म्हणणं होतं की मुळात त्यांनी जो प्रचार केला लोकसभेला तो आजोबा शरद पवार यांना मदत करण्यासाठी केला होता. आता जर का तुम्ही उमेदवारीचं विचारणार असाल तर त्याची चर्चा होईल, त्याच्याबद्दल वरिष्ठ मंडळी ठरवतील. पण हे सगळं घडत असताना राजकीय जाणकारांना असं वाटतं की शरद पवार मात्र युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार नाहीत. तर त्याचं कारण काय आहे? तर त्यांना इथे फरक जाणवून द्यायचा आहे की अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये फरक आहे. जी खेळी अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन खेळली होती ती खेळी शरद पवार युगेंद्र पवार यांना उमेदवारी देऊन खेळणार नाहीत आणि इथे त्या दोघांमध्ये जो फरक आहे तो दाखवून देण्याचा प्रयत्न करतील. मग आता राहता राहिला मुद्दा की एवढं सगळं घडत असताना अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेवर का पाठवलं? त्याचं कारण हे आहे की अजित पवार यांनी विधानसभा निवडणूक ही अत्यंत गांभीर्यानं घेतलेली आहे. त्यांना लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत आणि त्यामुळेच त्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलं आणि संभाव्यता त्यांच्या मंत्रिपदाची चर्चा आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर निधी मिळतो, निधी मिळाल्यानंतर तो महाराष्ट्रात आणता येईल, बारामतीमध्ये आणता येईल, वेगळ्या मतदारसंघांमध्ये आणता येईल आणि सांगता येईल की बघा मी केंद्रातून निधी आणलेला आहे. त्याच्याच जोरावरती अजित पवार यांना मतं मागता येऊ शकतात, ही त्यामागची रणनीती आहे. पण अर्थात आता येत्या काळात आपल्याला कळेल की ही निवडणूक नेमकी कशी पुढे सरकू शकते. पण एवढं मात्र नक्की आहे, जर तसं काही घडलं तर पवार कुटुंबामध्ये जी दरी निर्माण झाली ती आणखी वाढू शकते. ऑलरेडी ज्यावेळेला लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेला शरद पवार आणि त्यांच्याबरोबर असलेली इतर सगळी मंडळी ही एका वेगळ्या बाजूला होती आणि अजित पवार आणि त्यांचे कुटुंबीय हे दुसऱ्या बाजूला होते. म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण होतं? अजित पवार यांच्या बाजूने अजित पवार, स्वतः त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि दोन मुलगे पार्थ आणि जय. उरलेली सगळी मंडळी म्हणजे कोण? शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुप्रिया सुळेंचे हजबंड, शरद पवारांची पत्नी,
त्यानंतर रोहित पवार, रोहित पवारांच्या आई, त्यांचे वडील, त्याशिवाय अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार, त्यांच्या पत्नी शर्मिला पवार आणि त्यांचे पुत्र युगेंद्र पवार, हे सगळे एका बाजूला म्हणजेच अजित पवार यांच्या विरोधात. अर्थात या सगळ्यांचं म्हणणं आहे की ते काय अजित पवारांच्या विरोधात प्रचार नव्हते करत, तर त्यांचं म्हणणं आहे की ते आजोबा किंवा काका शरद पवार यांना मदत करत होते. इथे हेही लक्षात घ्यायला हवं की या सगळ्या निवडणुकीमध्ये म्हणजेच लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी जो प्रचार केला तो फार निर्णायक ठरला, कारण त्याच्यातून असा मेसेज लोकांमध्ये गेला की अजित पवार यांचा सख्खा भाऊसुद्धा त्यांच्याबरोबर नाही आहे. आणि तेच चित्र अजित पवारांना आत्ताच्या घडीला मोडून काढायचं आहे आणि म्हणूनच जास्तीत जास्त लोकांना आपल्या बाजूने कसं आणता येईल ह्याचासुद्धा प्रयत्न त्यांचा असणार आहे. हे द्वंद्व नेमकं कसं पुढे जातं याच्यावरतीसुद्धा पवार कुटुंबांची किंवा पवार कुटुंबातल्या इतर सदस्यांची जाहीर भूमिका काय असेल हे लवकरच कळेल. अर्थात हा व्हिडिओ, हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. BBC मराठीचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.